Welcome back, all dear students. Myself, Professor M.M. Chandankar, and today we are going for our first exercise from the paper first. Here, this is the cover page of our practical manual, that is the crop science paper first. The title, certificate, and then the index of the exercise first. Here we have total 15 exercises. The first one, study of tillage implements. Second, study of hand tools. Third one, classification of kharif crops. Then the preparation of nursery beds, methods of sowing, seed treatment of crop seed, problems on fertilizer, problems on seed rate, study of pest control, study of disease control, study of harvesting and threshing of crops, study of farm manures, study of green manure, study of common weed in India, and identification of samples. So after the index, this is our first exercise. The name of exercise, that is the study of tillage implements. So already we have gone through the concept or phenomenon, that is the tillage implements. Manje, in your 11th standard already the concept is over. So simply for our revision, tillage in Marathi, it is known as a mashagat, and the definition, the operation which is carried out with the different tools and implements for breaking hard and compact soil surface to a certain depth for better growth and development of the crop plant. Manje kahi avzarancha sahayana jaminicha atishay varcha katin thar एका ठराविक खोलीपर्यंत ब्रेक करायचा, ज्याच्यामुळे जे क्रॉप प्लांट आहेत त्यांची वाढ त्या ठिकाणी नॉर्मल होईल. हियर द ऑब्जेक्ट्स ऑफ टिलेज टू आयडेंटिफाय डिफरंट फार्म इम्प्लिमेंट्स अँड देअर युजेस. सेकंड, टू प्रॉपरली क्लासिफाय अ फार्म इम्प्लिमेंट्स. ऑलरेडी वी हॅव सीन मशागत, त्याचे तीन प्रकार पडतात. टिलेज ऑपरेशन्स or tillage types are of three type. First one, pre-tillage. Second, the intercultivation. And third one, seed bed preparation. Manje purva mashagat, antar mashagat ani bed tayar karna. Depending upon the time of operation, the pre-tillage means or primary tillage means the tillage operations, those are carried out before crop sowing. पीक पेरणीच्या अगोदर जेवढी काही मशागतीची कामं केली जातात त्याला साधारणतः पूर्व मशागत मराठीमध्ये म्हटलं जातं, त्यालाच इंग्रजीमध्ये प्री टिलेज और प्रिपरेटरी टिलेज असं म्हटलं जातं. सेकंड वन, इंटरकल्टिवेशन और इंटरकल्चरल ऑपरेशन, आंतर मशागतीची कामं. टिलेज ऑपरेशन्स दोज आर कॅरीड आउट आफ्टर क्रॉप सोईंग. पीक पेरल्यानंतर जी मशागतीची कामं केली जातात त्याला आंतर मशागतीची कामं असं म्हटलं जातं. अजून एक त्याची डेफिनेशन आहे, टिलेज ऑपरेशन्स दोज आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप. उभ्या पिकामध्ये जी मशागतीची कामं केली जातात त्याला आंतर मशागत असं म्हटलं जातं. अगेन लेट्स गो फॉर फर्स्ट टाईप, द प्री टिलेज और प्रिपरेटरी टिलेज. प्री टिलेज और प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन्स अगेन डिवायडेड इन टू टू कॅटेगरी. फर्स्ट वन प्रायमरी टिलेज अँड सेकंड सेकंडरी टिलेज. म्हणजे प्रथम मशागतीचं आणि द्वितीय मशागतीचं काम असं साधारणतः पूर्व मशागतीमध्ये दोन प्रकार पडतात. ओनली वन ऑपरेशन कम्स अंडर प्रायमरी टिलेज, दॅट इज दी प्लाविंग. म्हणजे प्रथम मशागतीच्या कामांतर्गत फक्त एकाच मशागतीच्या प्रकाराचा समावेश होतो, ज्याला म्हटलं जातं नांगरणी.
आणि नांगरणी केल्यानंतर पेरणीपर्यंत जेवढी काही मशागतीची कामं केली जातात त्याला म्हटलं जातं सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट. यू कॅन सी हिअर सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट, द्वितीय मशागतीची काम. सो हिअर द फर्स्ट वन दॅट इज द टिलेज इम्प्लिमेंट्स दोज कम्स अंडर द प्रायमरी टिलेज. म्हणजे प्रथम मशागतीचं काम नांगरणी, आणि नांगरणीसाठी लागणार अवजार म्हणजे नांगर. आणि हे जे काही नांगर आहेत हे साधारणतः दोन प्रकारचे आहेत. पहिला जे बैलांच्या सहाय्याने चालवले जातात आणि दुसरा जे पॉवर ड्रॉन मशिनरी ज्याला आपण ट्रॅक्टर वगैरे म्हणतो म्हणजे यंत्राच्या सहाय्याने चालवले जाणारे नांगर. सो फर्स्ट वन विथ द हेल्प ऑफ द बुलक ड्रॉन बैलांच्या सहाय्याने चालवला जाणारा नांगर ज्याला म्हटलं जातं वुडन प्लाऊ, ज्याला आपण मराठीमध्ये देशी नांगर सुद्धा म्हणू शकतो, लाकडी नांगर हे त्याची नावं आहेत. नाव डेज इट इज ऑल्सो नोन एज अ बळी नांगर. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस पर्टिक्युलर वुडन प्लाऊ? वुडन प्लाऊ इज मोस्ट कॉमनली यूज्ड इन द कंट्री. म्हणजे जे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत किंवा ज्यांचं लँड होल्डिंग कमी आहे आणि बैलांच्या सहाय्याने शेती करतात हे खूप मोठ्या संख्येनं हा लाकडी नांगर त्या ठिकाणी शेतीमध्ये वापरतात. इट इज कन्स्ट्रक्टेड ऑफ हार्ड वूड लाईक बाबूळ विथ टू आर्म्स मेकिंग अँड अँगल. म्हणजे साधारणतः हा जो नांगर आहे हा बाबळीसारख्या लाकडाच्या जे अतिशय मुळामध्ये कठीण असतं त्याच्यापासून बनवला जातो आणि त्याला दोन आर्म्स म्हणजे भुजा सुद्धा त्या ठिकाणी असतात. ओके, इट हॅज अ वाईड शेप शू विथ ट्रायंगुलर सेक्शन, अ स्मॉल पीस ऑफ फ्लॅट आयर्न नोन ॲज अ शेअर, इट फ्लिक्स ओव्हर द प्लॉविंग बॉडी बाय आयर्न रिंग. डायरेक्टली वी विल गो फॉर द पिक्चर ऑफ द वुडन प्लाऊ. यू कॅन सी हिअर दिस इज द वुडन प्लाऊ, ज्याला आपण लाकडी नांगर किंवा बळी नांगर असं म्हटलं जातं. साधारणतः हा जो नांगर तयार केला जातो तो बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो कारण बाबळीचं लाकूड हे टिकायला जास्त कठीण असतं. आणि दुसरं ह्याचे जे बॉडी पार्ट्स आहेत, दिस वन हॅव यू सीन दी एरो, तुम्हाला हा कर्सर जर दिसत असेल तर याला म्हटलं जातं बीम, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं दांडी. हा जो पोर्शन आहे इथपर्यंत याला म्हटलं जातं बॉडी, आणि त्याच्यानंतर जो पाठीमागचा आहे त्याला म्हटलं जातं हँडल, वरती आहे ज्याला म्हटलं जातं मूठ, आणि त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे ट्रायंगुलर वन त्याला म्हटलं जातं शू, आणि ॲट द एंड दिस डार्कन वन म्हणजे जो डार्क केलेला पोर्शन आहे तिथं लोखंडी प्लेट राहते आणि साधारणतः ही जी लोखंडी प्लेट आहे तिला म्हटलं जातं आयर्न शेअर शेअर. देन द फंक्शन्स ऑफ द पर्टिक्युलर पार्ट्स, द बीम कॅरीज द एनर्जी ऑफ बुलक्स अँड गिव्स टू द बॉडी. म्हणजे बैलांपासून जी काही एनर्जी येणार आहे ज्याला आपण मराठीमध्ये जू म्हणतो, त्या जू ज्याला इंग्रजीमध्ये योग असं म्हटलं जातं, योगपासून ही बीम घेते आणि ती बॉडीला ट्रान्सफर करते. आणि बॉडी साधारणतः या ठिकाणी अखंड आहे ज्याच्यामध्ये शू हा पार्ट आहे आणि नंतर ही सगळी एनर्जी इझिली पेनिट्रेशन इन टू द सॉइल म्हणजे हा जमिनीमध्ये नांगर घुसण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते. हँडल इज यूज फॉर हँडलिंग द प्लाऊ, म्हणजे हँडल जो आहे तो नांगर हँडलिंगसाठी वापरला जातो. दिस वन इज नोन ॲज अ MB प्लाऊ, मोल्ड बोल्ड प्लाऊ किंवा आयर्न प्लाऊ, ज्याला लोखंडी नांगर असं म्हटलं जातं. ह्याचे जे बॉडी पार्ट्स आहेत याच्यामध्ये थोडासा फरक आहे. दिस वन इज द बीम, ज्याप्रमाणे या ठिकाणी ही दांडी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी याला म्हटलं जातं बीम. दीज आर दी ब्रिडल्स, ह्या दोन रिंगा आहेत. त्याच्यानंतर गाईड व्हील, हे जमिनीमध्ये नांगराची दिशा इकडे तिकडे न जाऊ देण्यासाठी त्या ठिकाणी कार्य करतं. देन दिस ट्रायंगुलर पोर्शन इज नोन ॲज अ आयर्न शेअर, म्हणजे इथं जसा आहे या ठिकाणी तसा या ठिकाणी हा आयर्न शेअर आहे. दिस वन इज द मोल्डेड बोर्ड,
मोल्ड म्हणजे ज्याला आकार दिलेला आहे, कॉनकेव किंवा कॉन्वेक्स ज्याला आकार दिलेला आहे, वक्राकार जो आहे म्हणून त्याला मोल्ड असं म्हटलं जातं, आणि बोर्ड जो अतिशय कणखर आहे, रिजिड आहे, आणि म्हणून याला एमबी प्लाव, मोल्डेड बोर्ड प्लाव असं म्हटलं जातं. हा जो त्रिकोणी पोर्शन दिसतोय इट इज नोन एज द बॉडी. देन हँडल विथ द ग्रिप्स म्हणजे मुठीसहित हा हँडल आहे. सो दीज आर द बॉडी पार्ट्स ऑफ द आयर्न प्लाव. ओके, देन हियर द डिफरंट पार्ट्स ऑलरेडी वी हॅव सीन, मीन्स वॉट इज द फंक्शन ऑफ शोर, देन शू, बॉडी, देन हँडल विथ ग्रीप, देन बीम. आणि डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ प्लाव, वेदर इट इज अ वुडन प्लाव ऑर एमबी प्लाव, द बॉडी पार्ट्स आर देअर. देन नेक्स्ट वन, द फंक्शन्स आर देअर, वॉट आर द फंक्शन्स ऑफ पर्टिक्युलर पार्ट, जे आपण थोडक्यामध्ये आता पाहिलेले आहेत. देन दिस इज अबाउट एज लाईक सेम वेदर द बॉडी इज देअर ऑफ आयर्न प्लाव ऑर वुडन प्लाव, द फंक्शन इज सेम, ओनली सम पार्ट्स आर डिफरंट इन केस ऑफ आयर्न प्लाव फ्रॉम द वुडन प्लाव. थोडेसे पार्ट त्या ठिकाणी वेगळे राहतात. नाव आफ्टर द प्रायमरी टिलेज फ्रॉम द प्रिपरेटरी टिलेज, म्हणजे पूर्व मशागतीमधलं प्रथम मशागतीस ऑपरेशन संपल्यानंतर जो दुसरा पार्ट आहे सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स, आणि ज्याला साधारणतः द्वितीय मशागतीची कामं म्हटले जातात, परंतु हा सुद्धा प्रथम किंवा पूर्व मशागतीमध्येच मोडतो. आणि आफ्टर नांगरणी म्हणजे आफ्टर प्लाविंग, बिफोर क्रॉप सोईंग, पेरणी करेपर्यंत जी काही मशागतीची कामं वापरली जातात त्याला सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स असं म्हटलं जातं, आणि ती ज्याच्या सहाय्याने केली जातात त्याला सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे नांगरणी करण्यासाठी नांगर वापरला, त्याचप्रमाणे आफ्टर द प्लाविंग हॅरोंग इज देअर, क्लॉड क्रशिंग असेल म्हणजे आपण कुळवणी करतो, त्याच्यानंतर ढेकळं फोडतो, त्याच्यामध्ये खत वगैरे ॲड करतो, ही सगळी कामं सेकंडरी टिलेज ऑपरेशनमध्ये येतात. आणि त्याला लागणारे अवजार आपण पाहूया. फर्स्ट वन ब्लेड हॅरो, ज्याला आपण मराठीमध्ये कुळव असं म्हणतो, आणि हा जो कुळव आहे हा साधारणतः जमिनीचा अतिशय वरचा थर प्रॉपरली स्टेअर करण्यासाठी म्हणजे रिकामा करण्यासाठी, लूज करण्यासाठी, त्याचबरोबर हा ज्यावेळेस चालवला जातो, जर जमीन नांगरलेली असेल तर ढेकळं फोडण्याचं काम सुद्धा हा हॅरो त्या ठिकाणी करतो. लेट्स गो फॉर द बॉडी पार्ट्स ऑफ द पर्टिक्युलर. हिअर यू कॅन सी दिस इज नोन ॲज अ ब्लेड हॅरो विच इज रन विथ द हेल्प ऑफ ऑर ड्रॉन विथ द हेल्प ऑफ बुलक पेअर, बैलांच्या सहाय्यानं चालवला जाणारा कुळव जो द्वितीय मशागतीच्या कामांतर्गत येतो, याचे बॉडी पार्ट्स दिस वन इज द बीम, देन दिस वन इज अ बॉडी. हा जो तुम्हाला आयताकृती पार्ट दिसतोय तो बॉडी असं म्हटलं जातं. दिस वन इज द हँडल, देन दीज आर द टू प्रॉन्ग्स, प्रॉन्ग्स किंवा ज्याला आपण भुजा म्हणूया, अँड दिस वन इज अ एंटायर ब्लेड, त्याला अखंड पास असं म्हटलं जातं. आणि ही जी आहे ही सपोर्टिव्ह त्या ठिकाणी टू दी बॉडी अँड बीम, म्हणजे दांडीला सपोर्टिव्ह साधारणतः हे त्या ठिकाणी शूज दिलेलं राहतं. नाव अबाउट द एंटायर ब्लेड सेकंड, देअर इज अ नेक्स्ट वन डिस्क हॅरो, देन स्प्रिंग टूथ हॅरो, स्पाइक टूथ हॅरो, अँड अदर हॅरोज आर देअर, दॅट इज द पीक टूथ हॅरो, एक्सेट्रा एक्सेट्रा. दी बॉडी पार्ट्स आर व्हेरी लेस अँड कॉमन वन, बॉडी, देन कोल्टर ऑर प्रॉन्ग्स, देन हँडल. नेक्स्ट आफ्टर द प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन्स अँड इम्प्लिमेंट्स देर इज अ सोईंग ऑपरेशन, and these sowing operations are carried out with the help of different drills, म्हणजे ज्याला आपण तिफन म्हणतो किंवा पेरणी यंत्र म्हणतो, त्या पेरणी यंत्राच्या सहाय्यानं ही पेरणी त्या ठिकाणी केली जाते.
जे फंक्शन्स आहेत इट प्लेस द सीड इन द सॉइल म्हणजे जमिनीमध्ये प्रॉपर डेपला हे सीड ड्रिल सीड्स प्लेस करायचं काम करतं. टू ओपन द फरो अँड सीड्स आर सोन युनिफॉर्म डेप्थ म्हणजे पूर्ण फील्डमध्ये एका ठराविक खोलीपर्यंतच या सीड्स प्लेस केले जातात. टू प्लेस सीड इन फरोज ॲट अ रिक्वायर्ड स्पेसिंग अँड टू कव्हर दी सीड्स म्हणजे आपण जे इम्प्लिमेंट जर पाहिलं यू कॅन सी हिअर दिस वन इज नोन ॲज सी ड्रिल ज्याला आपण ती पण म्हणतो. हिअर मेनी टाइम डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ फन्स दीज आर ऑल्सो नोन एज अ टू फन. जर याला दोनच फन असतील तर त्याला टू फन म्हटलं जातं. याला तीन फन आहेत म्हणून याला तिफन म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला चार फन दिसतील, एक दोन तीन चार, चौफन असं म्हटलं जातं. दिस वन इज अ सिंगल बाउल सी ड्रिल. हिअर यू कॅन सी दिस वन इज द बीम, दीज आर द फन्स. अगेन दिस वन इज द बॉडी, दिस वन इज द हँडल विथ ग्रीप, अँड दीज टू आर सीड बाउल अँड फर्टिलायझर बाउल. हिअर बिकॉज ऑफ सिंगल बाउल इज देअर त्याला एकच चाडं आहे म्हणून त्याला तिफन असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी त्याला दोन चाडे आहेत आणि म्हणून त्याला दोन चाडी तिफन असं म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये सीड कम फर्टिलायझर सीड ड्रिल असं म्हटलं जातं. आणि याचा जो उपयोग आहे हा ज्याप्रमाणे आपण विथ द हेल्प ऑफ सिंगल बाउल फक्त सीड पेरू शकतो, या ठिकाणी वी कॅन सायमल्टेनियसली अलॉंग विथ द सीड देर इज अ सोईंग ऑफ फर्टिलायझर म्हणजे बियाण्याच्या सोबत आपण जी खतं आहेत त्याची सुद्धा त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. हिअर दिस वन इज अगेन आफ्टर द सोईंग नेक्स्ट पार्ट ऑर थर्ड सेकंड टाइप ऑफ टिलेज दॅट इज द इंटरकल्टिवेशन ऑर इंटरकल्चरल ऑपरेशन, ज्याला आपण आंतरमशागतीची कामं असं म्हटलं जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने होज वापरले जातात. डोंट मेक मिस्टेक इन ऑर कन्फ्युजन इन हॅरो अँड हो. हॅरो ज्याला मराठीमध्ये कुळव असं म्हटलं जातं आणि हो ज्याला मराठीमध्ये कोळप असं म्हटलं जातं. कुळव हा पीक पेरणीच्या अगोदर वापरला जातो जो आकाराने मोठा राहतो आणि कोळप हे आंतरमशागतीचं अवजार किंवा इम्प्लिमेंट म्हणून वापरलं जातं आणि जे दोन पिकाच्या ओळीमध्ये वापरलं जातं, ज्याला हो डावरा किंवा दुंडा म्हणजे डिपेंडिंग अपॉन डिफरंट रिजन म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी नाव आहे. त्याचं जे फंक्शन आहे इट एरिएट द सॉइल अँड टू कंट्रोल द वीड म्हणजे पिकाच्या दोन ओळीमध्ये साधारणतः जमीन मोकळी करणं आणि जमिनीमध्ये असणारं जे तण आहे ते साधारणतः रिमूव्ह करणं. अगेन द बॉडी पार्ट्स आर सेम अँड फंक्शन्स आर ऑल्सो सेम दो देर इज अ डिफरन्स इन साईज ओनली. यू कॅन सी हिअर दिस वन इज नोन एज अ एंटायर हो, सॉरी एंटायर ब्लेड हो, अँड दॅट वन इज द एंटायर ब्लेड हॅरो. दिस वन इम्प्लिमेंट अँड दॅट वन इम्प्लिमेंट व्हॉट इज द डिफरन्स, इट इज मोर इन हाईट अँड लेस इन विड्थ म्हणजे हे रुंदीला अतिशय कमी राहतं बिकॉज ऑफ इट रन्स इन बिटवीन टू क्रॉप रोज. पिकाच्या दोन ओळीमध्ये हे चालवलं जातं, त्याची रुंदी कमी राहते आणि उंची मात्र जास्त राहते. याच्या अपोजिट जो हॅरो आहे किंवा ज्याला आपण कुळव म्हणतो तो रुंदीला जास्त राहतो आणि उंचीला कमी राहतो. बाकीचे बॉडी पार्ट सेम आहेत म्हणजे हा बीम ब्लेड द कोल्टर्स ऑर प्रॉन्ग्स बॉडी हँडल. दिस वन इज नेक्स्ट वन नोन ॲज अ अकोला हो. हा सुद्धा एक होचाच प्रकार आहे. हा एंटायर ब्लेड हो, हा अकोला हो. इन्स्टेड ऑफ ब्लेड देअर इज अ फन्स. या ठिकाणी त्याला ब्लेडच्या ऐवजी फन असतात. बाकीचे बॉडी पार्ट्स आणि त्याचे फंक्शन जे आहेत हे सेम राहतात. देन दीज आर द सम द टिलेज इम्प्लिमेंट्स अँड दोज आर यूज्ड फॉर द रेग्युलर वर्क अँड विथ द हेल्प ऑफ ह्युमन लेबर ओनली. म्हणजे मनुष्याच्या सहाय्यानं
बहुउपयोगी विविध कामांसाठी वापरली जाणारी अवजार. दिस वन इज नोन एज अ पिकॅक्स, ज्याला मराठी मध्ये आपण टिकाव असं म्हणतो. सेकंड वन इज द स्पेड, ज्याला आपण खोर म्हणतो. पिकॅक्स खाणीच्या कामाला वापरला जातो, म्हणजे जर जमीन कमी प्रमाणात असेल आणि खोदायची असेल, तात्पुरत्या स्वरूपाची खोदायची असेल, तर हे टिकाऊ वापरले जातात. फॉर द डिफरंट पर्पजेस द स्पेड इज यूज्ड. खोऱ्याचे अनेक उपयोग आहेत, म्हणजे पिकांना पाणी देताना असेल किंवा माती भरताना वगैरे असेल. दिस वन इज नोन एज अ सिकल, याला आपण विळा म्हणतो. आणि ॲट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग, पीक कापणीच्या वेळेस याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. देन दिस वन इज द विडिंग हुक. विडिंग हुक साधारणतः ज्याला आपण खुरपं म्हणतो. आणि हे जे आहे हे विविध पिकांमधलं तण काढण्यासाठी, तसेच लहान प्रकारे जमीन लूज करण्यासाठी हे विडिंग हुक्स त्या ठिकाणी वापरले जातात. दिस वन इज द स्पेड, सॉरी याला कुदळ असं म्हटलं जातं. आणि हा स्पेड आहे, खोरे आहे. देन दिस वन वॉटर कॅन, ज्याला आपण झारणी म्हणतो पाणी देण्यासाठी. अँड दिस वन इज अगेन द बकेट, म्हणजे दीज आर द इम्प्लिमेंट्स रिक्वायर्ड फॉर स्मॉल स्केल अँड विथ द हेल्प ऑफ ह्युमन लेबर. लहान लहान स्वरूपाची जी कामं आहेत जी मजुरांच्या सहाय्याने केली जातात, अशा प्रकारे साधारणतः हे टिलेज इम्प्लिमेंट्स त्या ठिकाणी वापरले जातात. ओके, हियर दिस इज युअर फर्स्ट एक्सरसाइज, बट इज अ रेडीमेड प्रॅक्टिकल मॅन्युअल. ऑलरेडी मी सुद्धा एक प्रॅक्टिकल मॅन्युअल तयार केलेला आहे. आणि ॲज पर युअर डिमांड, जर तुम्ही म्हटला तर तुम्हाला मी त्याच्या दोन्हीच्या PDF त्या ठिकाणी देऊ शकतो. दिस वन इज द इंडेक्स हँड रिटन, पेपर फर्स्ट. दिस वन इज द पेपर सेकंड. देन द फर्स्ट एक्सरसाइज, दॅट इज द डिफरंट इम्प्लिमेंट्स यूज्ड अलॉंग विथ देअर फंक्शन्स ऑर यूज. यू कॅन सी हियर आयडेंटिफिकेशन अँड स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स अँड टिलेज इम्प्लिमेंट्स. विडिंग हुक, ज्याला आपण खुरपं म्हणतो, यूज फॉर विडिंग अँड टू लूज द सॉइल. सिकल, टिकाव, कुदळी, स्पेड, गमेला, लेवलर, दीज आर द इम्प्लिमेंट्स अलॉंग विथ देअर यूज. दीज आर द अगेन गमेला, सिकल, स्पेड. ओके, अगेन सम टिलेज इम्प्लिमेंट्स आर देअर. यू कॅन सी हियर द लेबल डायग्राम्स आर देअर, जे प्रिंटेड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लेबलिंग दिलेलं नाही आहे. या ठिकाणी मात्र बॉडी पार्ट्स त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे हँडल आहे, रोप आहे, बीम और शाफ्ट म्हटलं जातं, शेअर म्हटलं जातं, शेअर पॉईंट, बॉडी असेल. दीज आर द सम कंट्री प्लाऊज, वेगवेगळ्या भागामध्ये हे जे लाकडी नांगर आहेत त्याचे प्रकार आकार वेगवेगळे आहेत, पण त्याचे फंक्शन जे आहेत, साधारणतः कार्य जे आहे ते सेम आहे. म्हणजे हे बैलांच्या सहाय्याने चालवले जाणारे लाकडी नांगर, हे बैलांच्या सहाय्याने चालवले जाणारे MB प्लाऊ लोखंडी नांगर, त्याचे विविध आकार त्या ठिकाणी, परंतु सगळ्यांचं फंक्शन एकच, सगळ्यांचे बॉडी पार्ट नियर अबाउट सारखेच राहतात. हे अजून काही प्लाऊचे एक्झाम्पल आहेत. हा जो आहे तो आपण पाहिला ब्लेड हॅरो, त्याचं एक्झाम्पल अलॉंग विथ दी बॉडी पार्ट्स. देन हिअर यू कॅन सी सीड कम फर्टिलायझर और टू बाउल सीड ड्रिल, जे पेरणीसाठी वापरलं जातं, त्याचे जे बॉडी पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर जे हो आहे, म्हणजे एंटायर ब्लेड असेल, स्लिट ब्लेड असेल, आपण अकोला हो पाहिला. आणि हे बैलांच्या सहाय्यानं, आणि हे जे आहेत फील हो, किंवा जे दोन प्रकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत आकारानुसार, तर हे साधारणतः मनुष्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी चालवले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये पुन्हा काही हँड टूल्स आहेत, ज्याला आपण ट्रॉवेल, शॉवेल, फोर्क, स्पेड असं म्हटलं जातं. हे जे आहे हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालवलं जाणारं सीड्रिल आहे. त्याच्यानंतर हे विविध प्रकारचे अवजार आणि त्याचे बॉडी पार्ट्स आहे, याला सारा यंत्र असं म्हटलं जातं. साधारणतः पेरणी केल्यानंतर सारे सोडण्यासाठी वापरलं जातं. हे ढेकळं फोडण्यासाठी विविध प्रकारचे हॅरोज आहेत.
For your extra information, the diagrams are given here. Okay, so you may go for ready-made one, or you may prepare your own notebook. Practical, sadharanta 200 pages che practical book tya tikani tumhi vikat ghyaychi. Jar tumhala possible asel sadharanta he je practical printed manual ahe हे सुद्धा विकत त्या ठिकाणी मिळते. तुम्ही आतार सरांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून ते घेऊ शकता, किंवा जर ॲट अ टाईम सर्व मुलींनी जर त्याची रिक्वेस्ट दिली तर आतार सर तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. किंवा जर तुम्हाला पॉसिबल नसेल आणि जर प्रिंटेड नको असेल, यू मे गो थ्रू, तुम्ही हँड रिटननी त्या ठिकाणी जाऊ शकता. आणि ज्याच्यामध्ये ॲज लाईक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तुम्ही हे प्रॅक्टिकल मॅन्युअल त्या ठिकाणी हाताने सुद्धा तयार करू शकता. आणि त्याची PDF जी आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून देईन. तुम्हाला जे सोयीस्कर असेल, सोपं असेल, ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके, इफ एनी डाऊट अँड प्रॉब्लेम्स आर देअर, यू मे प्लीज पर्सनली कॉन्टॅक्ट मी. थँक्यू, हॅव अ नाईस डे.